नमस्कार, मी रोहित दिंडे, संचालक अनुश्री क्लासेस। आज अपन गणित भाग वन मैथ्स फर्स्ट मधला अरिथमेटिक प्रोग्रेशन हा जो थर्ड टॉपिक है म्हणजे त्याला अंकगणितीय श्रेणी असं आपण म्हणतोय। तर या अंकगणितीय श्रेणी मधले जी एंड टर्म ऑफ एपी म्हणजे अरिथमेटिक हे आपल्याला बघायचे। बघा याच्या आधी आपण बघा अरिथमेटिक प्रोग्रेशन किंवा अंकगणितीय श्रेणी कशाला म्हटले आलो की एक जो सिक्वेन्स असतोय, जसं की उदाहरण आपण घेऊया 5, 10, 15, 20 बरोबर आहे। म्हणजे काय की हे ठराविक क्रमान आहेत, सिक्वेन्स नाहीत, आणि यांच्या मधला जो डिफरन्स आहे म्हणजे फरक, 10 मधून 5 जर गेले तर राहतात 5, 15 मधून 10 गेले 5, म्हणजे यांच्या मधला जो फरक आहे तो एक सारखा असतोय, याला आपण अंकगणिती श्रेणी असं आपण म्हणतोय। ठीक आहे, तर याच्यामध्ये आणखी आपण बेसिक काय बघितलं की प्रत्येक टर्मला, जशी पहिली टर्म आहे त्याला नाव देतो T1, दुसरी आहे त्याला T2, तिसरी आहे त्याला T3, चौथी आहे त्याला T4 बरोबर। आणखी दुसरं, पहिली जी टर्म आहे त्याला T1 आणि A सुद्धा आपण काय म्हणतोय म्हणतोय, आणि त्याच्यानंतर डिफरन्स D कशाला म्हणतोय, दोघांच्या मधला फरक, म्हणजेच T2 - T1 जो असतोय त्याला आपण डिफरन्स म्हणतोय। ठीक आहे, आणखी आपण काय बघितलं, जर आपण T5 ची टर्म जर काढायची असेल, T5 जर पुढची टर्म जर आपल्याला काढायची असेल तर आपण काय केलंय, T5 = T4 + D, म्हणजे शेवटची जी टर्म आलेली आहे त्या शेवटच्या टर्म मध्ये डिफरन्स जो आहे, म्हणजे जो दोन्ही संख्यांच्या मधला जो फरक आहे तो अधिक केला तर आपल्याला पुढची संख्या काढता येते। हे आपण इथपर्यंत बेसिक बघितले। जसं की बघा की आपल्याला एक उदाहरण जसं आपण आता लिहिलं होतं की 5, 10, 15, 20 आणि .. ठीक आहे, हा आपल्याला काय दिला, एक सिक्वेन्स दिलाय, ही एक क्रमिका दिलेली आहे। ही क्रमिका बघून आपण सांगू शकतोय की 5, 10, 15, 20 याच्यानंतर 20 नंतर कुठली टर्म येते हे आपण सहज काढू शकतो। पण जर मी विचारलं की ही पहिली टर्म आहे T1, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, त्याच्यानंतर येणार आहे 5वी, 6वी, 7वी बरोबर, अशा टर्म्स आपण सलग काढू शकतोय। पण जर मी याच्यात मध्ये जर विचारलं 100वी टर्म्स काय असेल बरोबर, 200वी टर्म काय असेल, तर आपल्याला प्रत्येक ह्याच्यात जे डिफरन्स आहे तो ऍड करत जाणं हे डिफिकल्ट जातं। म्हणून आपल्याला काय करायचं आहे की जे एनवे पद म्हणजे काय, की किती नंबरचं जे टर्म्स काढायचे आहे, म्हणजे एन टर्म्स ऑफ एपी, म्हणजे किती नंबरचे आपण टर्म्स काढायचे आहे, ती आपण त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला म्हणजे काय, तर TN = A + N - 1 × D। आता बघा टीएन म्हणजे काय, टीएन म्हणजे किती नंबरची आपल्याला टर्म्स काढायचे तर आपण टीएन म्हणतोय। त्याच्यानंतर ए म्हणजे काय, जसं की आपण म्हटलं जी पहिली संख्या असते आपल्याला दिलेली, जी अंकगणिती श्रेणी किंवा अरिथमेटिक प्रोग्रेशन याच्यातली जी पहिली संख्या असते त्याला आपण ए म्हणतो। त्याच्यानंतर प्लस ब्रॅकेटमध्ये N - 1, एन म्हणजे काय, जसं की मग सांगितलं कितवी पद आपल्याला काढायचे, कितवी टर्म्स आपल्याला काढायचे त्याला आपण एन म्हणतो, N - 1, आणि D म्हणजे डिफरन्स, जसं की आपल्याला माहित आहे डिफरन्स आपण कसा काढतो, सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म मायनस करतो, थर्ड टर्म मधून सेकंड टर्म मायनस करतो, याच्यातला जो आपल्याला मिळतो तो आपल्याला काय असतोय, डिफरन्स असतोय। या पद्धतीने आपण डिफरन्स काढतोय बरोबर, हा आपल्याला फॉर्म्युला आहे। जसं की आता मी एक सिंपल एकदम बेसिक एक्झाम्पल घेतो, बेसिक एक्झाम्पल मध्ये काय की मी जर इथं लिहिलं 1, 2, 3, 4, 5 .. ठीक आहे, जसं की आपल्याला ही एक अरिथमेटिक प्रोग्रेशन अंकगणितीय श्रेणी दिलेली आहे। ठीक आहे, याच्यानंतर जी टर्म आपण काढू शकतोय त्याच्यानंतर जी टर्म काढू शकतोय, पण याच्यामध्ये जर मी विचारलं की 100वी टर्म काय येईल किंवा 100वं पद काय येईल, आपल्याला एक्झॅक्टली माहित आहे 100 येणार, कारण का हा सिक्वेन्स 1, 2, 3, 4 घेतलेला, याच्यामध्ये डिफरन्स 1 आहे, त्यामुळे 100वी टर्म 100च येणार आहे। ठीक आहे, तरी पण आपण काय करूया, या फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकून बघूया की काय येते। ठीक आहे, जसं की याच्यामध्ये ही T1 आहे, ही T2, ही T3, ही T4 आणि ही T5, आपल्याला काय काढायचं आहे, T100 म्हणजे T100 नंबरला काय असणार आहे, ती टर्म आपल्याला काढायची आहे बरोबर। त्याच्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये कुठली कुठली टर्म दिलेली आहे, ही पहिली टर्म आहे त्याला आपण A ची टर्म म्हणतो, म्हणजे A काय दिलाय, 1। ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला N काढायचं, N म्हणजे काय असणार, 100, कारण का N वी टर्म म्हणजे 100वी टर्म आपल्याला काढायची, म्हणजे N ची व्हॅल्यू काय आली, 100। त्याच्यानंतर आपण डिफरन्स D काढतोय, D कसा काढतोय, D =
टी टू मैनस टी वन बरबर टी टू मैनस टी वन टू मैनस वन इज इक्वल टू वन अपने इतना का मिला डी जो है तो क्या मिला वन मिला ठीक है अपन फॉर्म्यूला किमती रखते है टी हंड्रेड आता एन मनने पेक्षा टी हंड्रेड इज इक्वल टू ए ए ची वैल्यू का आधी फॉर्म्यूला लिखुन घे टी एन इज इक्वल टू ए प्लस इन ब्रैकेट एन माइनस वन इन टू डी बरबर है जस की टी हंड्रेड ए ची टर्म का वन प्लस एन मे का हंड्रेड हंड्रेड माइनस वन इन टू डी डी ची किमत का वन ये अपन सोडवल पहिल्यांदा काय करूया ब्रैकेट सोडून घेऊया काय येईल वन प्लस हंड्रेड माइनस वन नाइनटी नाइन इंटू वन ठीक है त्याच्यानंतर पुढे सोडवलं नाइनटी नाइन इंटू वन नाइनटी नाइन आणि नाइनटी नाइन प्लस वन किती येणार हंड्रेड म्हणजेच टी हंड्रेड काय आली हंड्रेड आली म्हणजेच हे सिंपल एक एक्झाम्पल बघितलं की याच्यामध्ये शंभरावी टर्म ही काय येणार आहे हंड्रेड येणार आहे बरोबर याच्यावरतीच आपण काय करूया एक नेक्स्ट एक्झाम्पल बघूया बघा हे एक्झाम्पल एक आपण घेतलेलं आहे काय एक्झाम्पल घेतलं बघा 5, 8, 11, 14 डॉट 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 ठीक आहे हे आपलं एक्झाम्पल दिलंय म्हणजे काय की हे आपल्याला अंकगणित श्रेणी अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपल्याला दिलेलं आहे आणि याच्यामध्ये काय आपल्याला काय सांगितलंय की जसं की आपण मगाशी एक्झाम्पल बघितलं त्याच पद्धतीने हे एक्झाम्पल आहे याच्यात शंभरावी टर्म काय असणार म्हणजे जसं की आपण याच एक्झाम्पलला आपण काय करू शकतो पहिल्यांदा याला टी वन टी टू टी थ्री टी फोर डॉट 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 आपल्याला काय करायचं आहे टी हंड्रेड टी शंभर जसं की हे टी वन ची व्हॅल्यू आहे टी टू ची व्हॅल्यू आहे टी फोर ची व्हॅल्यू आहे तसंच टी शंभर ची इथं कोणती व्हॅल्यू येईल हे आपल्याला काय करायचंय याच्यामध्ये काढायचं आहे ठीक आहे पहिल्यांदा आपण काय करूया की याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला जो काय आहे तो काढूया लिहून घेऊया काय टी एन इज इक्वल टू आपला फॉर्म्युला काय आहे ए प्लस एन मायनस वन इंटू डी हा आपला काय फॉर्म्युला आता बघा हा फॉर्म्युला आपण बघत असताना आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा आपल्याला दिलेली जी माहिती आहे ही काय काय दिलेली माहिती आहे एन एन म्हणजे काय आहे एन म्हणजे हंड्रेड आहे कारण का आपली कितवी टर्म काढायची आहे आपल्याला म्हणजे कितवं पद काढायचं आहे ते म्हणजे काय आपल्याला एन एन काय हंड्रेड त्याच्यानंतर आपल्याला दुसरी टर्म ए बरोबर जसं की मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं ए म्हणजे काय जी पहिली टर्म असते किंवा टी वन जी असते त्याला आपण ए म्हणतो म्हणजे ए ची टर्म काय फाईव्ह त्याच्यानंतर आपण बघा डी बरोबर डी डी म्हणजे डिफरन्स डिफरन्स कसा काढतो की आपण टी टू मायनस टी वन म्हणजे डी काढतो म्हणजेच काय येणार एट मायनस फाईव्ह म्हणजेच काय येणार थ्री म्हणजे डी ची व्हॅल्यू काय आली थ्री आली बरोबर म्हणजे आपण काय केलं जे गिवन जे काय टर्म आहे या गिवनच्या टर्म्स आपण काय केल्या याच्यावरून काढून घेतल्या ठीक आहे आता आपण मेन जे एक्झाम्पल आहे ते सोडवूया बघा दिलेलं एक्झाम्पल आहे दिलेल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला पहिली दुसरी तिसरी चौथी अशा चार टर्म दिल्यात आणि याच्यावरून आपल्याला विचारलं शंभरावी टर्म काय असणार आहे ठीक आहे आता बघा फॉर्म्युला आपला फॉर्म्युला लिहून घेऊया टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी हा आपला काय फॉर्म्युला ठीक आहे याच्यात किंमती टाकूया आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे टी हंड्रेड टी हंड्रेड इज इक्वल टू ए ची टर्म काय आहे ए फाईव्ह फाईव्ह प्लस एन ची टर्म काय हंड्रेड हंड्रेड मायनस वन इंटू डी डी काय थ्री बरोबर आहे म्हणजे इंटू थ्री म्हणजेच पुढे आपण सोडूया फाईव्ह प्लस हंड्रेड मायनस वन नाइंटी नाइन इंटू थ्री बरोबर बघा इथं आपण काय केलं हंड्रेड मधून वन मायनस केलं इंटू थ्री म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे की याचं मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा आपण काय करणार याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे फाईव्ह प्लस आता यांचं मल्टिप्लिकेशन टू नाइंटी सेवन बरोबर आहे टू नाइंटी सेवन आता बघा आपल्याला परत काय करायचं आहे यांची ऍडिशन म्हणजेच याच्यात काय येईल थ्री हंड्रेड टू हे आपल्याला काय टी हंड्रेडची टर्म आली म्हणजेच काय की आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आपल्याला काय लक्षात आलं की हे एक्झाम्पल आहे फाईव्ह एट इलेव्हन फोर्टीन
हे एक्झाम्पल इतर चार टर्म आहेत याच्यामध्ये शंभरावी टर्म जी काय असेल 302 म्हणजे जसं की जर आपण सिक्वेन्स बघितला की ही पहिली दुसरी तिसरी अशा आपला टर्म दिलेत आणि अचानक विचारले शंभरावी काय कुठली टर्म असेल तर या फॉर्म्युल्याने आपण काय करू शकतोय ही डायरेक्ट शंभरावी टर्म आपण काढू शकतोय. बघा या एक्झाम्पल मध्ये जसं की याच्या आधी आपण काय बघितलं लगेच सलग काढणार कुठली टर्म आहे ती काढू शकत होतो आणि या फॉर्म्युल्याच्या यानं आपला 100वी 200वी किंवा जी कुठली टर्म्स आपल्याला काढायची सांगतील ती आपण टर्म्स आपण काढू शकतोय. म्हणजेच कुठली त्याला आपण एनची टर्म म्हणतोय किंवा एन टर्म ऑफ एपी. आता बघा याच्यामध्ये एपी हा शॉर्ट फॉर्म वापरलाय अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजेच एपी. जसं की त्याला आपण मराठीत अंकगणिती श्रेणी म्हणतो. बघा एकदम सिंपल एकदम सोप्या लँग्वेज मध्ये मी तुम्हाला हा पॉईंट सांगितलेला आहे. हा पॉईंट आपल्याला 2 मार्क्स किंवा 3 मार्क्स साठी विचारतात. त्यामुळे हे एक्झाम्पल पहिल्यांदा काय करा की ज्या पद्धतीने मी सोडवलंय ते पहिल्यांदा लिहून घ्या म्हणजे तुम्हाला ते इझिली अंडरस्टँड होईल. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा. थँक्यू.